कावेरी आता दोन मुलांची आई होती. तिची मुलगी सुकन्या 16 वर्षांची होती तर मुलगा 12 वर्षांचा. कावेरी आपल्या दोन मुलांसह आपल्या गावी आपल्या सासू सासऱ्यांसोबत एकटीच राहत असे. तिची देवावर खूप श्रद्धा होती. दिवसातून आपल्याला मिळेल तितका वेळ स्वामी समर्थांची सेवा ती करत असे. तिचा नवरा सुरेश शहरात नोकरीसाठी राहत होता. सुरेश अगोदर 8 दिवसांतून एकदा तरी घरी चक्कर मारत असे. महिन्याच्या महिन्याला घरी पैसेही पाठवत असे. पण काही महिन्यांनंतर सुरेश हा 2-3 महिन्यांतून घरी फक्त 1-2 दिवसांसाठी येऊन जात असे. कावेरीची मुलगी आता खूप समजदार झाली होती. ती आपल्या आईची कामांमध्ये मदतही करत असे. त्यामुळे असंच एक दिवस कपाट साफ करत असताना आपल्या आई वडिलांच्या लग्नाची पत्रिका तिच्या समोर आली आणि त्यात लग्नाची तारीख बघून आपल्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत आहे असे तिला समजलं. म्हणून ती आपल्या आईला म्हणाली, ए आई, तू आमच्यासाठी बाबांसोबत शहरात जात नाहीस ना? पण आता तर मी थोडी का होईना समजदार आणि मोठी झालेच आहे. त्यामुळे घरात आजी आजोबांची आणि संकेतची काळजी मी घेईल. तू बाबांकडे त्यांना न सांगता शहरात जा. तुला तिथं बघून ते किती खुश होतील, त्यांना किती आनंद होईल. मुलीच्या बोलण्यावर हसून कावेरी आपल्या मुलीला बोलते, अगं बेटा, तुझ्या बाबांना शहरात कामं असतात. मी जाऊन त्यांच्या कामात का व्यत्यय आणू? आणि मी काय आता नवीन नवरी आहे का की लग्नाचा वाढदिवस हा साजराच झाला पाहिजे? तेव्हा सुकन्या आपल्या आईला बोलते, आई, तू आमच्यासाठी बाबांपासून दूर आहेस ना ग. बाबांनासुद्धा आपली किती आठवण येत असेल तिथं एकट्याला, सगळ्यात जास्त तुझी. म्हणून आपण आता बाबांना खूप मोठं सरप्राईज देऊ. मी उद्याच तुझ्या ट्रेनचं तिकीट काढते. मला बाकी काही माहिती नाही, तू जाणार म्हणजे जाणार. तितक्यात तिचे सासूसासरेही तिथे येतात आणि बोलतात, सुनबाई, आता खूप झालं आमच्यासाठी. स्वतःचाही जरा विचार कर बाई. तुझ्या नवऱ्याकडेही थोडं बघ, त्याचाही विचार कर. तुझ्याशिवाय इतकी वर्ष तो एकटा तिकडे शहरात राहत आहे. 20 वर्ष झालेत तुमच्या लग्नाला, तसा असा दूरदूर संसार सुरू आहे तुमचा. सुकन्या म्हणते, ते अगदी बरोबर आहे. तू उद्या जा तिकडे, खूप आनंद होईल बघ सुरेशला तुला अचानक तिथं बघून. आता सगळेच कावेरीला शहरात जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते. म्हणून तिनेही लाजूनच आपली मान होकारार्थी हलवली. खरं तर तिच्याही मनात तेच होतं. बघता बघता लग्नाला 20 वर्ष झाले होते. मुलंही आता मोठी झाली होती त्यांची. सुरेशला आणि कावेरीला एकमेकांसाठी अजिबातही टाईम मिळाला नव्हता. सगळ्यांचं करता करता कावेरी स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागली होती. त्यामुळे तिची तब्येतही जरा सुधारलीच होती. सुरेश पण अगोदर जसा घरी यायचा तसा जास्त येत नव्हता. त्यामुळे त्या दोघांना सोबत असा टाईम कधीच घालवता येत नव्हता. कावेरी खूप खुश होती नवऱ्याला भेटायला जायचे म्हणून. तिने पटापट सुरेशची मनपसंद बर्फी बनवली. त्याला तिच्या हातची बर्फी खूप आवडायची म्हणून सुकन्यानं आईची बॅग पॅक केली. सुकन्यानं आपल्या बाबांचा पत्ता, फोन नंबर आपल्या आईला एका डायरीच्या पानावर लिहून दिला. सुकन्या 16 वर्षांची होती, पण मोबाईल हाताळायला तिला खूप आवडायचं. आई, मी तुला फोन करत राहील आणि तू पण पोहोचल्यावर मलासुद्धा फोन करायचं विसरू नकोस. बोलतच तिनं आपल्या आईला ट्रेनमध्ये बसून दिलं. कावेरीला आपली मुलगी आपली किती चिंता करते हे बघून खूप बरं वाटलं आणि ती सुकन्याला म्हणालीसुद्धा, बेटा, मी लहान नाही, इतकी काळजी करू नकोस. मी बरोबर जाईल तू दिलेल्या पत्त्यावर. पण हो, घरी आजी आजोबांची काळजी आणि स्वामींना दिवा लावायचं विसरू नकोस. आणि माझ्या संकेतची काळजी घे, त्याला करवणार नाही मी इथे नसल्यावर. मी येते लवकरच. कावेरी बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. खूप दिवसांनी ती असं स्वतःसाठी विचार करून शहरात चालली होती, पण तिचं मन आपल्या दोन मुलांमध्ये आणि आपल्या घरामध्ये लागून होतं. डोळे झाकून स्वामींना ती म्हणाली, स्वामी, माझ्या बाळांची तुम्ही काळजी घ्या,
आणि माझ्या सुरेशपर्यंत मला सुखरूप न्या, सगळं सांभाळून घ्या. आता ट्रेन सुरू झाली. कावेरीच्या मनात बरेच विचार सुरू होते. आपला नवरा आपल्याला बघून किती खुश होईल? आपल्याला तो आनंदाने मिठी मारेल का? लग्नाचा 20वा वाढदिवस आहे म्हणे आमचा. मी तर वेडी विसरूनच गेली. सुरेशला आपले मुले काय बोलली सांगितल्यावर त्याला किती हसायला येईल? 20 वर्ष आम्ही संसार करत आहोत. विचार करता करता तिचा डोळा लागला. पहाटे ट्रेन आता शहरात पोहोचली. सुकन्यानं आपल्या आईला फोन केला. आई, काही वेळात तुझी ट्रेन द्वारका स्टॉपवर थांबेल. आई आपल्या लेकीला बोलली, हो ग माझी राणी, मी उतरते बरोबर, काळजी करू नकोस. तेव्हा सुकन्या बोलते, अगं आई, अशी पहिल्यांदी आम्हाला सोडून गेली आहेस ना, म्हणून काळजीच लागून आहे. एकदा की बाबांच्या फ्लॅटवर पोहोचलीस की मला फोन कर, म्हणजे मी टेन्शन फ्री होईल आणि तुम्ही दोघं पण एकत्र टाईम घालवाल. आपली मुलगी इतकं मोकळं मोकळं बोलत आहे बघून कावेरीला थोडंसं लाजायलाच येत होतं. तेव्हा सुकन्या म्हणते, आई मला माहिती आहे तुला माझ्यासोबत बोलायला इतकं फ्री वाटत नाही, पण आता हे सगळं असंच चालतं. जा, बाबांना तुझी गरज आहे आणि पोहोचल्यावर फोन कर. मला असं बोलत तिनं फोन बंद केला. आता कावेरी दिलेल्या पत्त्यावर आली. सकाळचे 6 वाजले होते. अपार्टमेंटमध्ये आल्याबरोबर तिने खालीच आपल्या नवऱ्याचं नाव वाचलं, फ्लॅट नंबर बघितला. तिला फार आनंद होत होता. माझं स्वप्न पूर्ण होणार, मी माझ्या नवऱ्यासोबत आता इथे थोडे का होईना दिवस राहणार, स्वतःसाठी थोडं तरी जगणार, माझ्या नवऱ्याकडे लक्ष देणार, त्याला काय आवडतं काय नाही त्याच्यासाठी सगळं काही करणार, जे मला इतकी वर्ष त्याच्यासाठी करता आलं नाही. असा विचार करत ती 3रा मजल्यावर पोहोचली आणि घराची बेल वाजवली, पण घराचा दरवाजा कोणीही उघडला नाही. अशीच 2-3 वेळा तिनं बेल वाजवली. तेव्हा गुडघ्या एवढी हाफ पॅन्ट शॉर्ट टॉप घातलेली महिला येऊन दरवाजात उभी होती, जी कावेरीपेक्षा 4-5 वर्षांनी लहान वाटत होती. कावेरीला दारात बघून ती महिला बोलते, कोण आहात तुम्ही आणि इतकी काय बेल वाजवत आहात? झोप मोड केली आमची. मला कोणतीही कामवाली बाई नाही पाहिजे, आमच्याकडे आधीच आहे, म्हणून ती महिला दरवाजा बंद करू लागली. तोच कावेरीनं हातात दिलेला पत्ता तिला दाखवला. सुरेश जोशी. पत्ता तर हाच आहे, ती बोलली. तोच आतमधून आवाज आला, मोनिका कोण आहे? तेव्हा कावेरी खूपच जड हृदयाने मोनिकाला विचारते, ह्या नावाची व्यक्ती इथेच राहते का आणि तुम्ही त्यांच्या कोण आहात? मी त्यांची बायको आहे. आता मात्र कावेरीचं हृदय धडधडायला लागलं. आपण कदाचित चुकीच्या ॲड्रेसवर आलो आहोत, आपला सुरेश असा नाही, तो मला माझ्या मुलांना धोका देऊ शकत नाही, म्हणून ती स्वतःला समजावू लागली. ह्या नावाची दुसरीच कोणी व्यक्ती असेल, त्याचीही पत्नी असेल. ती स्वतःची समजूत काढतच होती, तितक्यातच सुरेश दाराशी येऊन थांबला आणि म्हणाला, काय मोनिका तू? कधीचा विचारत आहे ना मी की कोण आहे असं? किती छान झोपलो होतो तुझ्या मिठीत, पूर्ण झोप मोड केलीस. बोलता बोलताच त्याची नजर दरवाजात आलेल्या कावेरीवर पडली. कावेरीचे डोळे पाण्यानं तुडुंब भरले होते. आपल्या नवऱ्यानं इकडे शहरात नव्यानं संसार सुरू केला आहे, त्यानं आपल्याला धोका दिला आहे, माझ्यासोबतच माझ्या मुलांचाही विश्वासघात माझ्या नवऱ्यानं केला आहे, स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा भरोसा त्यानं तोडला आहे. विचार करत तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. समोर तिला बघून सुरेशसुद्धा म्हणाला, तू आणि इथे? पण त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर न देता कावेरी तिथून माघारी परतली. तिचं रडू थांबवत नव्हतं. आपला नवरा शहरात नोकरीसाठी आला होता, त्याचं 8 दिवसात घरी येणं महिन्यात बदललं होतं आणि महिन्याचं 2-3 महिन्यांवर जाऊन पोहोचलं. आता लक्षात येत आहे की तो का घरी येत नव्हता. चालता चालता ती मागच्या आठवणीत गेली. काय होईल, करेल का मागती नवऱ्याला की नवऱ्याचं काही दुसरेच गुपित रहस्य आहे? तिचे स्वामी कसे बाहेर काढेल या सगळ्यांतून तिला, बघू आपण पुढे. आता तिला आठवत होतं तिचे पहिले दिवस, जे तिने नवऱ्यासोबत एकत्र घातले होते.
त्याला कसं शहरात पाठवलं आणि आज तोच नवरा एका दुसऱ्या स्त्रीचा नवरा बनून राहत होता. बायकोला ओळख पण त्यानं दाखवली नव्हती. कावेरी ही एका सर्वसाधारण घरातील मुलगी होती. कधीच आई वडिलांपुढे न जाणारी होती. तिची नुकतीच 12वी झाली आणि घरच्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. आपल्या शेजारच्याच गावातील एका चांगल्या कुटुंबात सुरेशसोबत कावेरीचं लग्न करून देण्यात आले. कावेरी आणि सुरेशचे लग्न झाले तेव्हा सुरेशनं नुकतेच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. कावेरी खूप समजदार होती म्हणून आपल्या नवऱ्याला मोठा आदर द्यायची. त्याच्या आईवडिलांची खूप काळजी घ्यायची म्हणून पूर्ण घराची जबाबदारी कावेरीवर सोडून सुरेशनं शहरात पुढचं शिक्षण घेण्यासाठी विचार केला आणि त्याच्या या निर्णयात कावेरीनेसुद्धा त्याला साथ दिली. आता काही वर्षांतच सुरेशनं आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याला शहरात एक चांगली नोकरीही मिळाली. सगळेजण सुरेशसाठी खूपच खुश होते. कावेरीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. जेव्हा सुरेशला चांगली नोकरी लागली आणि कावेरीला शहरात घेऊन जायची वेळ आली तेव्हाच कावेरीला आपण आई होण्याचं कळालं. ही तिच्यासाठी खूपच आनंदाची बातमी होती. सुरेशसाठी सुद्धा ही खूप चांगली बातमी होती म्हणून त्यानं कावेरीला गावाकडेच आपल्या आईवडिलांजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिलाही गरोदर अवस्थेत त्यांची साथ मिळेल आणि आईवडिलांना सुद्धा कावेरीचा आधार राहील आणि मी तर आठवड्यात चक्कर मारतच राहील, असं म्हणत तो शहरात आपल्या नोकरीसाठी निघून गेला. कावेरीनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव त्या दोघांनी सुकन्या ठेवलं. त्यांचा संसार छान सुरू होता. सुरेश अगोदर आठवड्यात एकदा घरी येऊन जात असे, घरच्यांना महिन्याच्या महिन्याला पैसेही देत असे, पण हळूहळू तो आता 15 दिवसांनी घरी यायला लागला. हळूहळू महिना पण होऊन जात असे तेव्हा तो घरी येत असे. घरच्यांनी कारण विचारलं तर तो सांगत असे, सुकन्याचा जन्म झाला तेव्हा माझ्या कामांमध्ये बढती झाली, पगार तर वाढला पण कामाचा भारही खूप वाढला, म्हणून यायला जमत नाही. कावेरी फारच समजदार होती म्हणून नवऱ्याच्या कोणत्याच गोष्टीला ती कधीच प्रत्युत्तर देत नसे. ठीक आहे, तुम्ही स्पष्टीकरण देत बसू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी तुमच्या आईवडिलांची इथे काळजी घेईल, आपल्या घराची काळजी घेईल. ती सुरेशला आनंदातच परत शहरात पाठवत असे. असे 4 वर्ष गेले. सुकन्या आता 4 वर्षांची झाली होती आणि त्यातच परत एकदा कावेरीला आपण गरोदर असल्याचं समजलं. तिला फार आनंद झाला. तिने आपल्या नवऱ्याला ही गोष्ट फोन करून सांगितली पण यावेळी त्याला इतका आनंद झाला नव्हता. तुला काळजी घेता आली नाही का? इतके 2 मुलं काय करायचे आहेत? एक मुलगीच खूप आहे आपल्यासाठी. या शब्दात तो तिच्यासोबत बोलला. त्याच्या त्या बोलण्यानं ती नाराज झाली. घरातही आपल्या सासूसासऱ्यांना तिनं ही गोष्ट सांगितली. त्यांना तर फार आनंद झाला. बहिणीच्या पाठीवर एकदा की भाऊ झाला की तुमचं कुटुंब पूर्ण, अशा भाषेत ते बोलू लागले. घरात सगळेच खुश होते कावेरी सोडून, कारण तिला वाटू लागले की सुरेश नाराज आहे. त्याला मूल नको होतं पण तरी हे घडलं. आता तो माझ्या बाळाला जीव लावणार नाही का? पण तितक्यातच घराची बेल वाजली. सुरेश आला होता. आल्याबरोबर त्यानं मिठाई वाटली. आपण कंपनीत एका मोठ्या पोस्टवर परमनंट झाल्याचं त्यानं घरात सांगितलं. कावेरीजवळ येऊनसुद्धा त्यानं कावेरीची माफी मागितली. मी टेन्शनमध्ये होतो म्हणून तू जे सांगत होती त्याकडे लक्ष न देता रागातच तुला काहीतरी बोलून दिलं. पण बघ ना, तू खुशखबरी दिली आणि तिकडूनसुद्धा माझ्यासाठी चांगलीच खुशखबरी आली. मी खूप खुश आहे, म्हणत त्यानं तिची समजूत काढली. आता कावेरीनं एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव त्या दोघांनी संकेत ठेवलं. असेच दिवस जात होते. कावेरीचे सासूसासरे कावेरीला तू सुरेशसोबत शहरात जा राहायला, दोघांनी एकत्र तिथे थांबा, आम्ही आमचं इथे करून घेत जाऊ, असे म्हणू लागले. पण कावेरी त्यांना म्हणाली, आई बाबा तुम्हीसुद्धा जर माझ्यासोबत शहरात येत असाल तरच मी तुम्हा दोघांना सोडून तिकडे जाईल. तुम्हाला असं म्हातारपणात तिथे एकटं सोडून माझा पाय घरातून बाहेर पडणार नाही.
सुरेशला सुद्धा कदाचित तेच हवं होतं. तो सुद्धा त्याच्या आई वडिलांना तेच बोलला की कावेरी इथेच तुमची काळजी घेईल आणि मुलांसोबत इथेच राहील. मी महिन्याची महिन्याला पैसे तर पाठवतच असतो ना, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. काही वर्षांनी मी शहरात चांगली मोठी जागा घेतो, तिकडेच आपण घर बांधूया आणि सगळेच एकत्र तिकडे जाऊ. असं म्हणत तो कावेरीला आपल्या दोन मुलांना आणि आपल्या आई वडिलांना सोडून शहरात परत चालला गेला. यावेळी मात्र कावेरीला आपला नवरा जाण्याचं थोडंसं दुःख होत होतं. तिचं मन घाबरत होतं. कावेरीची स्वामी समर्थांवर खूपच श्रद्धा होती. आपल्याला मिळेल तितका वेळ ती स्वामींची भक्ती करत असे आणि म्हणूनच तिला आज नवऱ्यावरचा विश्वास होता तो उडाला होता. तिचे डोळे उघडले होते. ती मनातच बोलू लागली, सुरेशने तर इकडं दुसरा संसार पाटला आहे, आम्हाला महिन्याला पैसे देतो म्हणजे तो आमच्यावर जसा उपकार करतो. त्याचं घर मी किती जपलं, त्याच्या आईवडिलांना मला नात्यामध्ये बांधून ठेवलं, त्याच्या मुलांना मी लहानाचं मोठं एकटीनं केलं, एक पत्नी म्हणून त्याने मला किती मोठा धोका दिला. म्हणून ती एका शांत ठिकाणी झाडाखाली येऊन बसली आणि ढसाढसा रडू लागली. तिचा रडू थांबत नव्हतं. इकडे फ्लॅटमध्ये मोनिका सुरेशला प्रश्न विचारू लागली, कोण होती ती बाई आणि इतक्या सकाळी इथे का आली होती? तू ओळखत होता ना तिला? तोच सुरेशला सुकन्याचा फोन येतो आणि सुरेश आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी आलेलो आहे असं तो सुकन्याला सांगतो. आता सुकन्याला फार टेन्शन येतं. आपण आपल्या आईला इतक्या दूर शहरात एकटीला पाठवलं, बाबा तर तिथे नाही, ती किती घाबरत असेल. म्हणून सुकन्यासारखं कावेरीला फोन करू लागली. पण सुकन्याचा फोन उचलण्याची हिम्मत कावेरीमध्ये नव्हती. आपल्या मुलीचं मन किती दुखेल या विचाराने कावेरीला अजूनच रडू येत होतं. तितक्यातच तिथे काही भीक मागणारे मुलं मुली आलेत. ते कावेरीकडे काहीतरी खाण्यासाठी मागू लागले. काकू रडू नका, सगळे ठीक होईल म्हणू लागले. तितक्यात तिला आठवलं की तिनं सुरेशसाठी बर्फी बनवली होती, जी आता काहीही उपयोगाची राहिली नव्हती. म्हणून तिनं ती बर्फी आपल्या पिशवीतून बाहेर काढली आणि त्या मुलांना वाटली. ती बर्फी खाऊन ते मुलं कावेरीला म्हणू लागले, काकू खूप छान झाली आहे बर्फी, अशी बर्फी तर आम्ही कधीच खाल्ली नाही आजपर्यंत, तुम्ही खूप मोठं व्हाल. त्या मुलांचं बोलणं कावेरीच्या मनामध्ये खोलवर गेलं. या मुलांच्या रूपात माझे स्वामीच मला भेटून गेले असं ती मनोमन विचार करू लागली आणि तिनं मोठ्या हिमतीनं आपले डोळे पुसले आणि आपल्या मुलीचा फोन उचलला. फोन उचलल्याबरोबर सुकन्या म्हणाली, ए आई किती घाबरवतेस ग, मी किती घाबरले, तू फोन का उचलत नव्हतीस, तू ठीक तर आहेस ना? मोठा श्वास घेऊन कावेरी काहीतरी बोलणार तोच सुकन्या म्हणते, ए आई मला माफ कर, मला माहिती नव्हतं बाबा दुसऱ्या शहरात गेले आहेत ते, नाहीतर तुला इतक्या दूर एकटं मी पाठवलंच नसतं. आता कावेरीच्या लक्षात आलं की तिच्या नवऱ्यानं सुकन्याला आधीच खोटं बोलून ठेवलं आहे. म्हणून ती शांत बसली आणि बेटा काळजी करू नकोस, मी घरी येत आहे म्हणत फोन बंद केला. कावेरीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तिच्या हृदयावर खोलवर अशी जखम झाली होती. तिचा विश्वासघात, तिच्या प्रेमाचा मजाक तिच्याच नवऱ्यानं उडवला होता. त्यांचा 20 वर्षांचा संसार हा काही तासांत मोडला होता. आपल्या नवऱ्यानं आपल्याला किती दिवसांपासून धोक्यात ठेवलं आहे याच गोष्टीचा विचारात ती करत होती आणि तशीच घरी पोहोचली. सुकन्या आपल्या आईला मिठी मारली आणि आई किती नाराज दिसत आहे आणि याचं कारण फक्त आपण आहोत, आपल्या आईला असं तिकडे एकटीला पाठवायला नको होतं असाच विचार सुकन्यासुद्धा करू लागली. तिकडे मोनिका सुरेशसोबत भांडण करू लागली. आपल्या नवऱ्यानं आपल्याला धोका दिला आहे हे तिलाही समजलं. आपल्या नवऱ्याचे आई वडील हे एका खेडेगावात राहतात. तो दर महिन्याला त्यांना पैसे पाठवतो हे तिला माहिती होतं. पण जेव्हा ती सुरेशला बोलायची की तुझ्या आई वडिलांसोबत माझी ओळख करून दे, तेव्हा सुरेश नेहमीच काहीतरी बहाणे बनवून टाळाटाळ करायचा. आपली कास्ट एक नाही, आपलं लग्न ॲक्सेप्ट करणार नाही असं म्हणून तो तिला समजावून सांगायचा.
आता त्या मागील कारण मोनिकाच्या लक्षात आलं आणि म्हणूनच ती सुरेशवर खूप रागवली आणि मी शांत बसून घेणाऱ्यांमधील नाही, तू मला धोका दिलास म्हणून त्याच्यासोबत भांडण करू लागली। कावेरी जशी समजूतदार होती, सगळा विचार करून निर्णय घेणारी होती, तशी मोनिका अजिबातही नव्हती। ती धोका सहन करणाऱ्यातील नव्हती, तोंडावर बोलून मोकळे होणारी मुलगी होती ती। सुरेशनं बराच विचार करून तिथली परिस्थिती हाताळून घरी यायचा निर्णय घेतला होता आणि तो घरी आला सुद्धा। आपल्या आई वडिलांच्या तो बाहेर पाया पडला, आपल्या मुलांना भेटला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पुढे पुढे करणारी त्याची बायको कावेरी ही मात्र त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही। तिच्या सासूने त्याच्यासाठी चांगलं जेवण बनवायला लावलं, पण कावेरीनं तिच्या सुकन्याला आणि तिच्या संकेतला जे काही आवडतं तेवढंच जेवण बनवलं। हे सगळं बघून सुकन्याच्या मनात आपल्या आई आणि बाबांबद्दल प्रश्न येऊ लागले। या दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का? आपली आई इतकी नाराज का आहे शहरातून आल्यापासून? माझ्या बाबांनी माझ्या आईचं काही मन दुखवलं आहे का? हा विचार सुकन्या आता करू लागली। सुरेशला कावेरीसोबत बोलायचं होतं, पण त्याला एकांत मिळत नव्हता, म्हणून तो रात्री आपल्या रूममध्ये तिची वाट बघत बसला। किचनमधील काम आवरून कावेरी डायरेक्ट सुकन्याच्या रूममध्ये गेली आणि तिथेच झोपली। तेव्हा सुकन्याच्या लक्षात आलं की नक्कीच आपल्या आई आणि बाबांमध्ये काहीतरी भांडण झालं आहे, म्हणूनच ती आपल्या आईला विचारू लागली, आई काय झालं, तू ठीक आहेस ना? बाबांनी काही चूक केली आहे का? तेव्हा कावेरी तिला म्हणाली, बेटा माझं डोकं फार दुखत आहे आणि मला झोपही येत आहे, तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही। सुरेश, सुकन्या आणि कावेरी हे तिघेही त्या रात्री झोपलेच नाही। सुरेशला येऊन 2 दिवस झाले होते, पण कावेरीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडाही संवाद झाला नाही। त्यानं तिच्यासोबत बोलण्याचाही प्रयत्न केला, पण तिनं काहीही ऐकलं नाही। 2 दिवसानंतर तो परत शहरात निघून गेला। तिथं गेल्याबरोबर सगळ्या ऑफिसमधील माणसे त्याच्याकडे बघत होते। सगळेजण माझ्याकडे असं का बघत आहेत, त्यानं मनाशी विचार केला आणि त्याची नजर आपली दुसरी बायको मोनिकाच्या केबिनकडे गेली, म्हणून तो लगेचच तिच्या केबिनमध्ये गेला आणि तिला बोलू लागला, हे काय आहे मोनिका, न डोक्याला सिंदूर न गळ्यात मंगळसूत्र, आणि हा आज कोणता असा ड्रेस घातलास तू? सगळे बाहेर बघ कसे बघत आहेत, तुला सांगितलं आहे ना मी की असे कपडे ऑफिसमध्ये घालायचे नाहीत। तेव्हा ती बोलते, मिस्टर सुरेश, 2 वर्षांपूर्वी खोटं बोलून तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं। तुमचं लग्न अगोदरच कावेरी या महिलेसोबत झालं असून तुम्हाला त्यांच्यापासून 16 वर्षांची एक मुलगी आणि 14 वर्षांचा एक मुलगा आहे असं मला बाहेरून समजलं। इतका मोठा धोका तुम्ही मला दिला आणि वरून विचारताय, हिम्मत कशी झाली मिस्टर सुरेश तुमची मला धोका देण्याची? बोलतच तिनं त्याची कॉलर पकडली। अगं जरी बायको आणि मुलं असले तरी मी तुझ्यासोबत इथे राहतो, मी तुझा नवरा आहे, मेलो नाही अजून, तरी सिंदूर आणि मंगळसूत्र काढून फेकलंस, तू मेला आहेस माझ्यासाठी। आजपासून मी तुझी बायको नाही आणि नाही तू माझा नवरा, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही। ती बोलत होतीस की त्यानं तिच्या गालात मारली, मूर्ख झाली आहेस का मोनिका, तू माझी बायको आहेस, जरी मी गावाकडे माझी दुसरी बायको ठेवली आहे तरी मी तिच्याकडे कधीही जात नाही। घरच्यांनी बळजबरीनं लग्न केलं होतं आमचं, गेल्या 15 वर्षांपासून तू मला ओळखतेस, 6 वर्ष लिव्हिंगमध्ये राहत आहोत आपण, आणि 2 वर्षांपूर्वी लग्न केलं तरी तुझा माझ्यावर विश्वास नाही का? हो नाही, म्हणूनच सगळ्या ऑफिसमध्ये मी तुझं सत्य सांगून दिलं। मूर्ख आहेस का, तू सगळ्यांना का बोललीस? तो चिडतच होता। तितक्यात त्या दोघांच्या भांडणाने संपूर्ण ऑफिसमधील लोक तिच्या केबिनमध्ये जमा झाले। त्या सगळ्यांनी मोनिकाला सपोर्ट केला, म्हणून मोनिकाने सुद्धा त्याच्या गालात दिली। तो कुणाशीच नजर मिळवू शकत नव्हता, आपल्या बायकोने इकडे येऊन आपलं जीवन पूर्णच बर्बाद केलं, म्हणून तो आता बायकोला दोष देऊ लागला आणि रागातच परत घरी निघाला। इकडे आपली आई का नाराज आहे म्हणून सुकन्या वारंवार आपल्या आईला विचारू लागली।
हे आई, काय झालं? प्लीज मला सांग ना, मी आहे ना। तू नेहमीच म्हणतेस ना की मी तुझी खूप गुणी मुलगी आहे, मग आता काय झालं? आपण जर एकमेकींसोबत बोललो नाही तर तुला हलकं वाटणार नाही आणि आपला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व होणार नाही। म्हणून तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग। मी आहे ना, मी तुझी मदत करेन। आपल्या मुलीच्या अशा बोलण्यानं कावेरीचे मन भरून आलं आणि डोळ्यांतून अश्रू आले। ती रडायला लागली आणि बोलू लागली, तुझे बाबा। आता सुकन्याला कळालं, आपल्या आईच्या रडण्यामागचं कारण आपले बाबाच आहे। आई बोल ना, पुढे काय? सुकन्या जड आवाजातच विचारते, तुझ्या बाबांनी माझ्यासोबतच तुला आणि संकेतलाही धोका दिला। आपल्यासोबत जे काही शहरात सुरेशच्या फ्लॅट समोर घडलं ते सगळं काही तिनं आपल्या मुलीला सांगितलं। त्या दोघींचं बोलणं तिच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा ऐकलं। सुकन्याचं मन खूप भरून आलं होतं आपल्या बाबांच्या अशा वागणुकीमुळे, पण तिनं आपल्या आईला धीर दिला। आई, आता पुढे काय करायचं? तिनं आपल्या आईला विचारलं। तेव्हा कावेरी बोलते, बेटा ते तर कळत नाही आहे, तुम्ही दोघं मुलांची माझ्यावर जबाबदारी आहे। तुझ्या आजी आजोबांचं माझ्यासोबत घट्ट नातं आहे, मी तुम्हा दोघांना घेऊन इथून दूर जाऊ शकत नाही, कारण मी तुझ्या आजी आजोबांना असं एकटं इथे सोडूही शकत नाही आणि माझ्यासोबत काय घडलं ते त्यांना सांगूही शकत नाही। त्यांचा अभिमान आणि त्यांचा स्वाभिमान दोघंही दुखवतील, मी त्यांचं मनही दुखवू शकत नाही त्यांच्या मुलाचं हे कृत्य त्यांना सांगून। आता बाहेर उभे असणारे तिचे सासू सासरे बाहेर जाऊन बसतात। त्यांनाही आपल्या मुलाबद्दल सत्य आज समजलं होतं। तितक्यात सुरेश घरी येतो, आई वडिलांच्या पाया पडतो आणि कावेरीला आवाज देतो। त्याचा आवाज ऐकून सुद्धा कावेरी बाहेर येत नाही। तुझे कान बहिरे झाले आहेत का? ए आई, ही इथे राहून खूप वाईट वागायला लागली माझ्यासोबत, तो बोलत होताच तितक्यातच त्याचे वडील त्याला म्हणतात, अरे ती वाईट नाही, तिनं तर आमचा सांभाळ केला आहे गेल्या 20 वर्षांपासून। मला तर लाज वाटते तुझ्यासारख्या मुलाला जन्माला घालून। आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते, वाईट आहेस तू। तुझ्या आईच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला कसा आला? आई आणि वडील दोघंही सुरेशला रागवत होते। सुरेशला आता कावेरीचा खूप राग आला आणि तो बोलू लागला, त्या बाईनं तुमच्याही डोक्यात काहीतरी घातलं वाटतं, जे दिसतं तसं नसतं। काहीही मनात विचार करून आली ती माघारी, त्या बाईला आधी समजावून सांगा। सुकन्याला सुद्धा आज पहिल्यांदी तिच्या वडिलांचा खूप राग येत होता। आपले बाबा आपल्या आईचा रिस्पेक्ट करत नाही म्हणून तिला तिच्या बाबांना खूप काही बोलावंसं वाटत होतं। हाताच्या मुठी घट्ट आवळत ती तिथेच उभी होती। कावेरीचे लक्ष आपल्या दोन्हीही मुलांवर गेलं। तिनं सुकन्याला संकेतला घेऊन आतमध्ये जायला लावलं। सुकन्या आपल्या वडिलांकडे रागानेच बघत संकेतला घेऊन रूममध्ये गेली। आता सुरेश कावेरीसोबत भांडण करू लागला, तुझ्यामुळे मोनिका मला सोडायचा विचार करत आहे। स्वतःला कधी तू आरशात बघितलंस का? आणि कोणता पुरुष असा बायकोशिवाय इतके दिवस वेगळे राहू शकतो? मी तर तुला घेऊन जायला तयार होतो ना, पण तेव्हा तू आली नाहीस। मग तरीसुद्धा तुला तुझे मुलं तुझे सासू सासरेच महत्त्वाचे होते। मी किती दिवस असं एकटं शहरात राहणार? पुरुषांच्याही काही गरजा असतात, म्हणून मला तुम्हाला कुणालाही न सांगता लग्न करावं लागलं। त्यात माझी काय चूक? आता मात्र तिला कंट्रोल झालं नाही आणि तिनंसुद्धा सुरेशच्या जोराची गालात मारली। कधीही न बोलणारी कावेरी आज आवाज मोठा करत सुरेशला बोलू लागली, आजपर्यंत तुझ्या घराची जबाबदारी मी सांभाळली। तुझं घर, तुझी शेती, तुझं कुटुंब सगळं काही मी सांभाळलं। तू जो काही महिन्याला पैसा पाठवत होता तो अगदी जपून जपून वापरून मी अतिशय चिकाटीनं हा संसार उभा केला।
आपल्या दोघांचाही आहे म्हणून। मी इथं एकटीच होते, स्त्रीला सुद्धा पुरुषाची गरज असतेच ना, मग मी का इकडे दुसरा नवरा केला नाही? मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, माफी मागायचं सोड, तुला तर तुझे काही केलं त्याचा जरासुद्धा पस्तावाही येत नाही। 4 वर्षानं तुझी मुलगी लग्नाला येईल, तुझ्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्यावरही किती मोठा परिणाम होईल हा कधी तू विचार केला आहेस का? खूप जास्त सुनावत तिनं सुरेशला बजावून सांगितलं, आजनंतर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवा। स्वतःला काही हिरोईन समजते का? एकदा तोंड बघ, मलाही तुझ्यासोबत राहण्यात काहीही काडी मात्राचा इंटरेस्ट नाही, म्हणत तो रागातच तिथून परत शहरात निघून गेला। कावेरीने सुकन्या आणि संकेतला घेऊन घर सोडण्याचा निर्णय केला, पण तिच्या सासूसासऱ्यांनी तिला खूप समजावलं, आम्हाला आमच्या मुलापेक्षा तू महत्त्वाची आहेस, आम्हाला आमच्या नातवंडांपासून दूर करू नकोस, सुरेशपेक्षा 20 वर्ष तू आम्हाला सांभाळत आहेस, इतक्या लवकर आम्हाला सोडून असं जाऊ नकोस, असं बोलत ते दोघंही आपली सून कावेरीची माफी मागू लागले। कावेरी तिच्या सासूसासऱ्यांचा खूप मान सन्मान करायची, म्हणून तिनं तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। सचिन रागातच शहरात निघून गेला होता, आता सचिननं इकडे तिला पैसे पाठवणंही थांबवलं। स्वामींची सेवा कावेरीची सुरूच होती, घरात पैसे येत नव्हते, काय करून मी माझं कुटुंब सांभाळू हा विचार ती करत होती। देवाला वारंवार बोलत होती की माझ्या मुलांचं पुढे काय होईल, मी त्यांचा सांभाळ कसा करू। इकडे तिचे सासूसासरेही विचार करतात, आपली सून खूप चांगली आहे, आपल्याला सांभाळलं म्हणून ते दोघंही त्यांची रिटायरमेंटच्या पैशानं तिच्यासाठी एक दुसरा बंगला खरेदी करतात। जेव्हा कधी ते तिला सोडून जातील तेव्हा ती हे घर सोडून त्या घरात आपल्या 2 मुलांसोबत राहू शकते। कावेरीच्या हाताला खूप गोडी होती, देवासमोर प्रार्थना करत असताना अचानकच तिला शहरातल्या त्या दिवसाची आठवण झाली। तुमच्या हाताला खूप चव आहे, बर्फी खूप छान झाली। स्वामींचा संकेत समजून तिनं आपल्या मनात चाललेली गोष्ट आपल्या मुलीला सुकन्याला बोलून दाखवली। सुकन्याच्या डोक्यात लगेचच काही गोष्टी आल्या, ती आईला बोलली, आत्ताचं जग हे खूप पुढे गेलं आहे, आपण मेस सुरू करूच, त्याबरोबरच मी तुझे जेवण बनवतानाचे व्हिडिओ बनवते, आपण ते अपलोड करत जाऊ, एक ना एक दिवस काहीतरी चमत्कार नक्कीच होईल, तुझे स्वामी आहेच ना तुझ्या पाठीशी। आता मात्र एक आशा आत्मविश्वास तिच्यामध्ये भरला आणि तिनं जोमाने मेसचा बिझनेस सुरू केला। सुकन्या आणि संकेतसुद्धा आपल्या आईची कामात मदत करत असे, व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकत असे। सचिन इकडे वाट बघत होता की जर मी पैसे पाठवले नाही तर कावेरी आणि मुलं परत एकदा माझ्याकडे येतील, आमचं कुटुंब परत एकत्र होईल, पण तसं काहीच घडलं नाही। कावेरीच्या हाताला चव होती म्हणून तिच्याकडे टिफिनचे कस्टमर हे खूप वाढले आणि अचानकच एक दिवस तिचा व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला आणि मग काय, त्यांना घरात पैसे येऊ लागले। कावेरीचा देवावर प्रचंड विश्वास होता, देव माझ्यासोबत आहे, माझं वाईट होऊ देणार नाही, म्हणून ती नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असे आणि म्हणूनच आज देवाने तिच्या त्या मेहनतीला फळ दिलं होतं। तिची परिस्थिती गेल्या 7 महिन्यात खूप चांगली झाली होती, मुलांचे शिक्षणही चांगल्या प्रकारे सुरू होतं, पण ज्या घरात ती राहत होती त्या घरात तिला सारखं सुरेशनं तिच्यासोबत केलेला धोका आठवत असे, म्हणून तिनं ते घर सोडण्याचा निर्णय घेतला। तेव्हा तिच्या सासूसासऱ्यांनी तिच्यासाठी खरेदी केलेल्या नवीन घराच्या चाव्या तिच्याकडे दिल्या, पण मी आणि मुलीच नाही तर तुम्ही दोघेही माझ्यासोबत त्या घरात यायचं, म्हणून तिथे दोघांनाही घेऊन ती तिकडे गेली। आता तर 1 वर्ष होत आलं होतं, तरी सुरेशचं घरी फोन नाही की चक्कर नाही, तब्बल 1.5 वर्षांनी तो घरी आला होता। त्याची तब्येत खूपच बारीक झाली होती, म्हणजे कदाचित तो जेलमधून जाऊन आला होता। मोनिकाने त्याच्यावर धोखाधडीची केस लावली होती, दुसरं लग्न केलं या आरोपात तो जेलमध्ये होता, कारण मोनिका सहन करणाऱ्या मुलींमधील नव्हती। आपल्यासोबत फसवून लग्न केल्याचा आरोप तिनं त्याच्यावर लावला होता आणि म्हणूनच त्याला जेल झाली आणि आज
काही पैसे भरून आणि सुटका करून तो आपल्या घरी आला होता, जिथे आता कोणीही राहत नव्हतं। त्याला त्याची चुकी समजली होती, पण वेळ निघून गेली होती। इकडे कावेरी आपल्या मुलामुलींसोबत आणि सासूसासऱ्यांसोबत खूप खुश होती। तिनं आता स्वयंपाकाला बाया लावून घेतल्या होत्या, कारण तिच्याकडे टिफिनची संख्या खूप वाढली होती। त्यातली त्यात दिवसाला तिला रोज एक व्हिडिओसुद्धा टाकावा लागत होता। तिची परिस्थिती अतिशय चांगली झाली होती, हातात पैसा येत होता, सुरेशपेक्षाही जास्त पैसे आज ती कमावत होती, सासूसासऱ्यांचा सांभाळ करत होती। सुकन्याला आपल्या आईवर गर्व होता, सुकन्या प्रत्येक गोष्टीत आपल्या आईची साथ द्यायची। अशा प्रकारे त्यांचं कुटुंब हे आनंदात सुरू होतं। कदाचित सुरेशनं त्याचवेळी आपल्या बायकोची कावेरीची माफी मागितली असती, तर कदाचित कावेरीनं त्याला माफही करून टाकलं असतं, कारण ती मनापासून त्याच्यावर खूप प्रेम करत होती। जरी नवऱ्याची चुकी झाली तरीही तिनं त्याला स्वीकारलंच असतं, आपल्या सासूसासऱ्यांसाठी आणि आपल्या मुलांसाठी। पण सुरेश स्वतःचा गर्व आतमध्ये आणला होता, माफी मागायला त्याला लाज वाटत होती, म्हणून त्यानं सगळं काही आज गमावलं होतं। पण कावेरीला स्वामींनी सगळं काही दिलं होतं, म्हणून श्रद्धाही मनापासून ठेवावी, एक ना एक दिवस ती नक्कीच उपयोगात येते। स्वामी म्हणतात ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य, कितीही जवळचा व्यक्ती असो, डोळे झाकून अंधळा विश्वास कुणावरही ठेवू नये। चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा। चूक नक्की कुणाची हे मला कॉमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।